न्यूज लाइन अचूक वेधक। बहुचर्चित यशवंत डांगे यांचा आज कराडमध्ये निरोप समारंभ संपन्न झाला। 165 वर्षांच्या कराड नगर परिषदेच्या इतिहासात या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहिलेल्या मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना आज यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात एका दिमाखदार सोहळ्यात निरोप देण्यात आला। रंगबेरंगी वेशभूषा करून आलेल्या कर्मचाऱ्यांमुळे हा निरोप समारंभ कॉर्पोरेट सेक्टरला लाजवणारा ठरला। असा निरोप समारंभ यापूर्वी कोणाही अधिकाऱ्याच्या वाट्याला आला नसावा। निरोपाचा असा दुर्मिळ क्षण पाहून यशवंत डांगे हे भावूक झालेले पाहायला मिळाले। यशवंत जनशक्ती आघाडी व कामगार संघटनेच्या वतीने यशवंत डांगे यांना निरोप देण्यात आला। शिर्डीवरून कराडला मुख्याधिकारी पदाची जबाबदारी पार पाडताना कराड नगर परिषदेच्या स्वच्छ कराड परंपरेत आणखी वाढ करून कराडला राष्ट्रीय स्तरावर सलग 2 वर्ष पहिला क्रमांक मिळवून देण्यामध्ये यशवंत डांगेंचा मोठा वाटा आहे। त्याचबरोबर नगरसेवक, कामगार, ठेकेदार यांच्यातील अर्थपूर्ण समन्वयाने 3 वर्षाची मुदत संपल्यानंतर देखील डांगे मुदत वाढवून घेण्यासाठी प्रयत्नशील होते, तर नगरसेवक व कामगार देखील डांगे यांच्या या भूमिकेच्या पाठीशी होते, किंबहुना डांगे यांची बदली होऊ नये यासाठी आग्रही होते। मात्र यशवंत डांगे यांच्या कार्यपद्धतीवर उलटसुलट आरोप प्रत्यारोप झाले होते आणि नगरविकास विभागाकडून देखील कोरोनावर नियंत्रण, कामकाजातील गांभीर्य व विद्यमान परिस्थितीतील गरज ओळखून 23 जुलै 2020 रोजी डांगे यांच्या तातडीच्या बदलीचा आदेश बजावला गेला। 24 जुलै रोजी सकाळीच भुसावळहून रमाकांत डाके हे कराडला मुख्याधिकारी म्हणून हजर झाले। शुक्रवारी डाके हजर झाले। आज तब्बल 2 महिन्यानंतर शुक्रवारीच यशवंत डांगे यांना निरोप देण्यात आला। मात्र तत्पूर्वी यशवंत डांगे हे पुणे येथे कामावर रुजू झालेले आहेत। यशवंत जनशक्ती आघाडीच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्याशिवाय पार पडलेल्या या सोहळ्यात यशवंत जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव, नगरसेवक विजय वाटेगावकर, हनुमंतराव पवार, किरण पाटील, मोहसिन आंबेकरी, गजेंद्र कांबळे, नगरसेविका स्मिता हुलवान, जयंत बेडेकर, निशांत ढेकळे, ओंकार मुळे, कराड नगर परिषदेच्या सर्व विभागातील कामगार, विशेष करून आरोग्य विभागाचे कामगार अशी सुमारे 150 अधिक लोकांच्या उपस्थितीत हा निरोप समारंभ पार पडला। या समारंभास कराड नगर परिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी रमाकांत डाके हेही उपस्थित होते। यावेळी नगरसेवक विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, हनुमंतराव पवार यांनी 3 वर्षाच्या कालावधीत मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या कार्यशैलीचा व स्वभावाचा आलेला अनुभव आपल्या भाषणातून व्यक्त केला। AR पवार, RD भालदार या अभियंत्यांनी देखील आपल्या यशवंत डांगे यांच्यासोबतच्या कामाचा अनुभव यावेळी व्यक्त केला। गटनेते राजेंद्र यादव यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन यशवंत डांगे यांना निरोप दिला। यावेळी डांगे यांच्यावरती राजेंद्र यादव यांनी स्तुतीसुमने उधळली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक बनकर यांनी केले, तर आभार कामगार संघटनेचे आनंदा खवळे यांनी मानले। कराडमध्ये अजून काही काळ काम करण्याची इच्छा होती अशी सल यावेळी यशवंत डांगे यांनी बोलून दाखवली। व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड। द न्यूज लाईन अचूक वेधक।